Yeah!
धुळे जिल्ह्यातील तमाम दलित समाज आंबेडकरवादी विचारसरणीचा समाज हा एकजूट झालेला आहे आणि एकजूट याच्यासाठी झाला की विदर्भामध्ये भालेराव नावाचा एक कार्यकर्ता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने काम करत होता त्याला दिवसा ढवळ्या ठार मारून टाकलं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारची जयंतीचा कार्यक्रम घेऊ नये अशा प्रकारचा दबाव निर्माण करण्याचं काम जातीवादी समाजाने केलं. त्याच वेळेला आपल्या साक्री तालुक्यामध्ये देखील महिलेवर अन्याय झाला, अत्याचार झाला आणि त्यामुळे साक्री तालुका जिल्हा धुळे हा देखील अत्यंत दुःखमय स्थितीमध्ये एकत्र आलेला आहे. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये एका दलित समाजाच्या मुलीवर बलात्कार करून तिचे तुकडे तुकडे करून फेकून देण्यात आले याच्यामुळे असं एक चित्र निर्माण झालेलं आहे की या धुळे शहरात नव्हे तर महाराष्ट्रभर अशा प्रकारे जातीयवाद निर्माण करून या गरीब समाजाला दाबून काढणं आणि त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न राजकीय हेतू पुढे ठेवून करण्याचा काम चालू आहे. आणि म्हणून धुळे जिल्हा आम्ही याच्यासाठी लढत राहू आणि वेळप्रसंगी लढा देत असताना प्राण गमवावा लागला तरी देऊ पण त्याच वेळेला प्राण घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही अशा प्रकारचा निर्धार करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.